नमस्कार सगळ्यांक माय मोगाचो योकार आमच्या या खासा कार्यावळीत. सगळ्यात पहिली तुमकां सगळ्यांक चवथीची हुनहुनीत परबी. चवथी निमतान प्रायम टीव्हीन आमचो गणपती ही खासा कार्यावळ तुमच्या खातीर घडोवन हाडल्या आणि ह्या कार्यावळीच्या चवथ्या एपिसोडान तुमच्या सगळ्यांचे स्वागत हांव मानसी सावंत करता. चला तर आयच्या एपिसोडाची सुरुवात करूया घुमट आरतीन जी सादर करपाचे असा साई समर्थ गोकुळेश्वर आरती मंडळ. कणा कणात विठ्ठल क्षणा क्षणात विठ्ठल श्वासात विठ्ठल अंतर्मनाच्या गाभाऱ्यात विठ्ठल आत्मा विठ्ठल हृदयात विठ्ठल तन विठ्ठल मन विठ्ठल धरती विठ्ठल जलहे विठ्ठल आसमंत विठ्ठल दिंडी चाले आसमंती सूर्य आहे तो सांगाती त्याने धरिला ध्वज भगवा सूर्य किरणांची पताका चंद्र वाजवी मृदंग तारे भजनी झाले दंग नवग्रह धरी टाळ ब्रह्मांड गाई अभंग विठ्ठल विठ्ठल. चंद्र तारे आले सारे तुझा कजर कराया पताका त्याने धरिला ध्वज भगवा सूर्यकिरणाची पताका सूर्यकिरणाची पताका सूर्यकिरणाची पताका चंद्रतारे आले सारे तुझा गजर चंद्रतारे आले
सारे तुझा गजर धराया चंद्र तारे आले सारे तुझा गजर धराया सुंदरशी घुमट आरती। आता आमच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आम्ही पळोया श्रीमती रजनी रायकर चौथीचं खुंचो खाद्य पदार्थ करपाची असा त्यो। चला तर आम्ही त्यांची खास पाक कला पळोया। नमस्कार, आमचं गणपती या कार्यावळीच्या दुसऱ्या भागात जी जाऊन असा पाक कला हातून तुमचे सगळ्यांचे स्वागत असा। तर आज आम्ही खासा आमंत्रित केला श्रीमती रजनी रायकर हांका। तर चला तर आम्ही त्यांच्याकडे वळूया आणि जाणून घेऊया ती आज किती करपाचे असा त्यो। श्रीमती रजनी, तुमचे खूप खूप योगदान आमच्या कार्यक्रमात। तुमकाय बीन खूप खूप धन्यवाद म्हाका हांगा आपयले म्हणून। तर तुम्ही आज किती करपाचे असा? आता हो चवथीचो सण, चवथीचो सण म्हणल्यार आमच्यो पारंपारीक अश्यो खुबश्यो हे आसता, पाककला असतात। तातूंत म्हळ्यार एक पदार्थ जो हांवें आज घेतला तो म्हणल्यार पायस। हो सुगीचो सण म्हणल्यार नवें धान्य तयार जाल्लें उरता आनी तें तांदळा पासून
आम्ही मुद्दाम चवथी खातीर हो पायस सामको जाय आसता. आता हो पायस हांव हांगा करून दाखोवपाचे आसा. चला तर पळोवया आम्ही श्रीमती रजनी रायकर हांची खासा पाक कला. पायस करपा खातीर आमकां लागता ते म्हणल्यार तांदूळ, चार पांच लवंगां, गांवठी तूप, एक व्हडलो बावल भरून दूद, गोडसाण हाडपा खातीर बरें गांवठी गोड, तांदूळ बरें शिजोवन घेवपा खातीर ताका लागता तितलें उदक, आनी तातूंत मागीर लास्ट घालपा खातीर पासां आनी काजू बियो, आनी बरो वास येवपा खातीर हळदीचीं पानां. आतां आमी पायस करतात आनी पायस करपा खातीर सगळ्यांत पयलीं आमी तांदूळ घेवया आनी हे तांदूळ पयलीं भाजून घेवचे पडटले. हातूंत एक कप दोन चमचे तूप घालया. हे मातशे बरे मातशे तांबडे जायसर मातशे भाजून घेवचे पडटले. तशेंच तातूंत रुचीक आनी वास बरो येवपा खातीर लवंगां आमी घालया. तांदूळ मातशे तांबडे जायत आयले की तातूंत उदक घालपाचें आनी हे तांदूळ बरे शिजून घेवपाचे. हे तांदूळ मातशे बरे शिजत आयले की आमी मागीर तातूंत दूद घालपाचें आनी हो पायस बरो शिजून घेवपाचो. आमचे तांदूळ हांगा शिजयत आयिल्ले आसा. आतां आमचे तांदूळ हांगा शिजत आयिल्ले आसा. हे बरे मोव जावपाक जाय आनी ते मोव जायत आयले की तातूंत हांगा आमी हळदीचें पान घेतिल्लें आसा. हें हळदीचें पान तातूंत घालपाचें आनी एक बरोसो वास सगळी कडेन दरवळटलो. हें हळदीचें पान अशें तातूंत घालें की ताजो बरो वास हांगा आमकां येवपाक लागतलो. हें सगळें शिजत आयलें की मागीर आमी तातूंत दूद घालपाचें. दुदाक बरो खतखतो आयलो की मागीर गोडसाणे खातीर आमी हांगा गोड घेतिल्लें आसा. हें आसा गांवठी गोड आनी ह्या गांवठी गोडाची रूच खुबूच बरी आसता आनी त्या खातीर हें गांवठी गोड हांव आतां तातूंत मिक्स करतां. हें गांवठी गोड चड गोड आसना तरी आसतना तुमच्या घरान ज्या प्रमाणे गोडसाण जाय त्या प्रमाणे हें गोड तातूंत मिक्स करपाचें. हें गोडशें शिजत आयलें की मागीर तातूंत काजू आनी पासां ह्यो वस्तू आमी भितर आमकां जाय त्या प्रमाणे आमी भितर एड करून घेवपाचें. आमचो पायस हांगा जायत आयिल्लो आसा. आतां हो पायस हांगा तयार जाल्लो आसा आनी सगळ्यांनी हो आतां ताजी चव आमी घेवपाक शकतात. आतां हो पायस हांगा तयार जाल्लो आसा आनी ह्या पायसाचेर आमी थोडे काजू बियो आनी पासां हीं घालून आमी तीं गार्निश करून घेवया. काजू बियो आनी पासां अशें घालून आतां हो पायस हांगा खावपा खातीर तयार जाल्लो आसा. श्रीमती रजनी रायकरान बरेच पैकी पायस केल्लो आसा आनी असो खमंग एक वास सुटला. तर तुम्ही आयली म्हणून आमच्या कार्यक्रमान या म्हणून तुमचे धन्यवाद. तुमकांय खूप खूप धन्यवाद. म्हाका आपयले तुम्ही आणि ही संधी दिली. कित्याक आमी घरान हे करतातच पण तरीकय चार लोकां मुखार हो म्हाका आज दाखोवपाक मेळ्ळो त्या खातीर तुमचे खूप. हय,
धन्यवाद। तर अशाच प्रकारे आम्ही 7 दिवस मेरेन तुमच्या मुखार वेगवेगळे चवथीचे खाद्यपदार्थ घेऊन येतले। पळोवपाक विसर नाकात आमचो गणपती। इष्टानो, आता वेळ आयला सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊपाचे। चला तर पळोया सार्वजनिक गणपती। आमचो गणपती ह्या कार्यावळीच्या निमण्या भागात आल्या। आता पळोया सनातन धर्माविषयीचे व्याख्यान। नमस्कार, या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत। सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया। वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण गणपती संबंधी माहिती घेणार आहोत। गणपतीचे नाव घेतले की प्रथम आपल्याला काय आठवते? आठवते ती श्री गजाननाची जन्मकथा। एकदा भगवान शंकर शिकार करण्यासाठी गेले होते, तेव्हा स्वतः स्नानाला जाण्यापूर्वी पार्वतीने आपल्या अंगाच्या मणापासून एक मुलगा उत्पन्न केला। त्याला द्वारपाल म्हणून दारात बसवले आणि सांगितले की माझे स्नान होईपर्यंत कोणालाही आत सोडू नकोस। भगवान शंकर परत आल्यावर या मुलाने दार उघडले नाही म्हणून भगवान शंकराने त्याचा शिरच्छेद केला। नंतर माता पार्वतीकडून त्याच्या संबंधीची माहिती समजल्यावर भगवान शंकराने नुकत्याच मारलेल्या एका हत्तीचे शिर या मुलाला बसवले, त्यामुळे माता पार्वतीचा हा मुलगा गज म्हणजे हत्तीचे मुख असलेला तो गजानन या नावाने सर्व परिचित झाला। काही जणांना ही कथा म्हणजे भगवान शंकरांनी केलेला अन्याय वाटतो किंवा हिंदू धर्मातील देवतांविषयी त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो। यासाठी आपण समजून घेऊया श्री गजाननाच्या जन्मकथेचा भावार्थ। हिंदू धर्मामध्ये प्रकृती पुरुष सिद्धांत सांगितला आहे। घडत असलेली सर्व कर्मे म्हणजे प्रकृती, तर त्याचे अधिष्ठान म्हणजे पुरुष तत्व हे या सिद्धांताचे सार आहे। सर्व कर्मे सत्व रज तम अशी त्रिगुणात्मक आहेत। जगन्माता पार्वती प्रकृती स्वरूप आहे। माता पार्वती सर्वांना कर्म करायला उद्युक्त करते। स्नान करणे म्हणजे स्वतःची अंतर्बाह्य शुद्धी करणे। स्नान करण्यापूर्वी माता पार्वती आपले सत्व रज आणि तम हे त्रिगुण बाजूला काढून त्यांच्या राशीतून एक मुलगा निर्माण करून
द्वारपाल म्हणून त्याला पहाऱ्याला बसवते. भगवान शंकर या त्रिगुणांचा नाश करतात, त्या देहावर गजमुख बसवून त्याला सजीव करतात. संस्कृतमध्ये गज या शब्दाचा अर्थ ओंकारातून जन्मलेला असा आहे. भगवान शंकर त्याला ज्ञान देतात, त्यामुळे तो द्वारपाल न राहता त्रिभुवनाचा साक्षी होतो. श्री गजानन त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला बनतो. आता आपण समजून घेऊया कार्यारंभी श्री गणपती पूजन करण्याचे महत्त्व. श्री गणपती हा दिशांचा स्वामी आहे, त्यामुळे आपण करत असलेल्या पूजास्थानी इतर देवता गणपतीच्या अनुमतीविना कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणतेही मंगल कार्य करताना प्रथम श्री गणपती पूजन करतात. गणपतीने एकदा सगळ्या दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करत असतो ती त्या ठिकाणी येऊ शकते, म्हणजेच त्या देवतेचे सूक्ष्म तत्व तिथे येते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपती पूजन असे म्हणतात. गणपतीचे पूजन सर्वप्रथम करायला हवे हे सूत्र सामान्यांना सहज लक्षात राहावे यासंबंधी पुराणामध्ये एक कथा आहे. भंडासुराचा पुत्र विशुक्र याला हरवल्यावर महागणपतीच्या पराक्रमाने ललितादेवी विलक्षण प्रसन्न झाली. अत्यंत संतुष्ट झालेल्या त्या देवीने गणपतीला वर दिला की सगळ्या देवतांच्या पूजेच्या आधी महागणपतीची पूजा होईल. विधीच्या आरंभी करण्याचे श्री गणेश पूजन साधारणतः सुपारी अथवा नारळावर करतात. येथे आपण विवाहाचे विधी आरंभ करण्यापूर्वी करण्यात येणारे अशा प्रकारचे महागणपती पूजन पाहूया. ऋद्धबुद्धि शक्ति सहित श्री महागणपतये नमो नमः. अस्मिन् पूगीफले महागणपतिं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि. ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेश उपासना याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. तर इष्टानो, हो आशिल्लो आमचो गणपतीचो चौथो एपिसोड. अशाच प्रकारे आम्ही तुमच्या मुखार 7 दीस मेरेन वेगवेगळे एपिसोड घेऊन येतले. पळोवपाक विसरू नकात आमचो गणपती फक्त प्राईम टीव्हीचेर. गणपती बाप्पा मोरया.